मेहकर व लोणार तालुक्यातील परवानाधारक वाईन बार असोसिएशनच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील सर्व धाबे खानावळ पानपट्टी तसेच छोट्या मोठ्या हॉटेलवर अवैधरित्या सरासपणे देश व विदेश दारू विक्री जोमात सुरू आहे. त्याचा परिणाम परवानाधारक वाईन बार चालकांच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे ही अवैध देशी व विदेशी दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मेहकर व लोणार तालुक्यातील वाईन बार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. लाखो रुपये खर्च करून शासनाच्या परवानगीने बार व्यावसायिक आपला व्यवसाय सुरू करतात, परंतु खुलेआम सुरू असलेल्या सर्रास अवैध दारू विक्रीमुळे बार व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून शासनाचा निधी सुद्धा बुडविला जात आहे. त्यामुळे सदर अवैध व्यावसायिकांना तात्काळ आळा घालून कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर. मेहकर लोणार बार असोसिएशन संघटनेच्या वतीने आज आमच्या या ठिकाणी बैठक झाली आणि FL3 पूर्ण लायसन धारक आज या ठिकाणी अवैध दारूचा विक्रीचा सुळसुळाट लोणार मेहकर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. कोणत्याही धाब्यावर जा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दारू मिळती, त्यामुळं लाखो रुपयाचा शासनाचा महसूल आज या ठिकाणी बुडत आहे. आणि आज आमचे जे सगळे जे बार मालक यांच्यावर आज एक उपासमारीची पाळी येत आहे, तर त्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी DSP साहेबाला या ठिकाणी एक निवेदन देण्यास ठिकाणी आलो आहोत की या निवेदनामार्फत त्यांनी कडक या अवैध धंद्यावर कारवाई करावं अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यामधील बिअर बार मालकांच्या वतीनं सन्माननीय DSP साहेब यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनाची दखल घेऊन जर पोलीस प्रशासनाने कोणत्या प्रकारची कारवाई नाही केली तर जिल्हास्तरीय आंदोलन किंवा लोणार मेहकर पोलीस स्टेशन, डोणगाव पोलीस स्टेशन, लोणार पोलीस स्टेशन यांच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभं करून हे अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्यासाठी कारवाई करण्यासाठी आम्ही काम करू. तर व लोणार तालुक्यातील सर्व बार असोसिएशनचे लोक आणि आम्ही सर्व लायसन्सी या ठिकाणी SDPO साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत, परंतु शासन आपलं कुठल्याही प्रकारचा अवैध धंदे बंद करण्याचा काही मार्ग काही काढत नाही आहे. यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज SDPO साहेबांना निवेदन दिलेलं आहे. परंतु जर SDPO साहेबांनी जर आमच्या निवेदन दखल घेतली नाही तर या ठिकाणी संपूर्णपणे मेहकर तालुका किंवा लोणार तालुका आमचे सर्व बार लायसन्सी इथं येऊन एका प्रकारचं साखळी उपोषण करतील, तर यांना सदस्य जबाबदार SDPO साहेब असतील यांनी या निवेदन दखल घ्यावी और या अवैध धंद्याचा योग्य तो मार्ग काढावा ही आमची साहेबांना विनंती आहे.